प्रियदर्शनी पवार आता हे नाव देशभर गाजते ते एका वेगळ्या कारणामुळे. प्रियदर्शनीने लांब पल्ल्याच्या सायकल स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, पॅरिसला जाऊन आली आणि तिथे एक 1200 मीटर लांब पल्ल्याच्या या सायकलिंगच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आता ती पुन्हा मायदेशी आलेली आहे. तिचा अनुभव कसा राहिला हे आपण तिलाकडून जाणून घेऊयात. प्रियदर्शनी, मला अगोदर सांग की तुझी ही सुरुवात कशी झाली आणि याच्यासाठी तू सराव कुठून केला? माझी सुरुवात 2018 या साली झाली, जानेवारीमध्ये. म्हणजे रँडनिअरिंग म्हणून हे स्पोर्ट आहे जे इंडियामध्ये मिस दिव्या ताटे, ती पण आपली महाराष्ट्रीयन आहे, त्यांनी आणलं आहे. पण महिलांसाठी सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असतो, अशा वेळी काय केलं? महिलांच्यासाठी सुरक्षेचा प्रश्न हो हे खूपच आहे आपल्या इंडियामध्ये हे प्रॉब्लेम. तर ह्यासाठी ह्या स्पोर्टने इंडियामध्ये एक सपोर्ट व्हेकलचं लेडीजसाठी एक हे दिलेलं आहे की जर तुम्हाला वाटतं की लेडीजसाठी ते एखादा रस्ता नॉट सेफ आहे किंवा काय, तर तुम्ही एक सपोर्ट व्हेकल ठेवू शकता. पण त्याचे पण काय रूल्स असतात की तुम्ही एका डिस्टन्सवर मेंटेन करायचे, त्याची लाईट वापरायची नाही किंवा काय, फक्त काय जरूरत पडली रस्त्यात तर आपण हेल्प घेऊ शकतो. पण मला सांग की तिथे गेल्यानंतर तू तयारी कशी केली आहे? कारण वातावरण, वेदरचा परिणाम असतो किंवा रस्त्यानं कोणत्या दिशेने जायचं याचं सुद्धा एक प्रशिक्षण घ्यावं लागतं. कशाप्रकारे तू तयारी केली ह्याच्यासाठी? म्हणजे डायरेक्शनसाठी तर ते एवढं मोठं इव्हेंट असल्यामुळे तिथे म्हणजे असं वाटतच नाही की असं म्हणजे फेस्टिवल सारखं सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत की ह्या डायरेक्शनमध्ये तुम्ही जावा सगळं. आणि आमच्या पहिले जे ज्यांनी पीबीपी केलेलं आहे इंडियामधली, जी दुसरी पुरुषांनी वगैरे केलेलं अटेम्प्ट केले किंवा लेडीजने, ज्या लोकांनी कम्प्लीट केलेलं आहे मेनने, त्यांनी पण आम्हाला गायडन्स दिलेला होता की वेदर पाऊस पडू शकतो. पण लकीली यावेळी काही पाऊस आणि असं काही वातावरण नव्हतं. एक महिला आणि एक मुलगी म्हणून विचारायचं आहे की ज्या अडचणी पुरुषांना सामोरे जावं लागत नाहीत त्या अनेक अडचणी असतात शारीरिक सुद्धा, त्या महिलाला सामोरे जावं लागतात. मला सांग की अडचणी आल्या का तुला अशा प्रकारे? हो, मला म्हणजे माझे पिरियड्स चालू होते तर ते पण एक हे आहे, कारण ते फिमेलचं वेगळंच बायोलॉजिकल क्लॉक आहे. बट यू कॅन नॉट डू एनिथिंग अबाउट इट, यू हॅव टू कीप मुव्हिंग ऑन. त्यात थोडं एनर्जी आपली होते, बट यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ अकॉर्डिंगली, मेंटली, फिजिकली. ती विमेनचं तर एन्ड्युरन्स हे करणं वेगळीच गोष्ट आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.